मी देशी प्रिन्स संत्रा ते मला पे तुझ्या आईचा ट्रॅक्टर आणला तुझ्या. तर मित्रांनो इड झाली काशी, ट्रॅक्टर गुतलाय, मोकार मोठा खड्डा पडलाय, ट्राली बी अटकली, आणि आता काय ट्रॅक्टर निघायचं नाव नाही घेऊ राहिला. ना हे काल राहून गेलत तर त्याला आता मी शोधून आणलंय तिकडून आणि आता त्याच्या आईजवळ ठेवतो त्याला. गुड मॉर्निंग, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आताचा विषय असा आहे का, आंघोळ पांघोळ झाली आणि मी तेल बिल लावून एकदम सेट झालो, तर आता चहा वगैरे घेतो आणि निघायचं आपल्या शेताकडे. शेतात बरेचसे काम आहे, ते तुम्हाला पुढे गेलं का नक्कीच सांगणार आहे मी. काय पाहिजे बघ तुला, मम्मी इकडे गेली तिकडे जाते सारखं. आता ठेवला चहा, हा चहा घेऊ आणि निघू. मम्मीने दिलेल्या ऑर्डरचा मान धरीत मी डाळ घेऊन गेलो होतो दाळायला. कारण कसं, आता वडे तोडायचं काम चालू करायचं होतं, मग डाळ दाळायची सुरुवात झाली, तर डाळीचा फुटेज घेऊन मी ती डाळ आलो घरी घेऊन. तर मंडळी आता घेतली मी देशी प्रिन्स संत्रा, आणि तुम्ही म्हणशाल आता ही मला प्यायची का, तर नाही, आपल्याकडे जे कांदे भरायला माणसं येतात ना त्यांना ही द्यायची आहे. पण पहिले माझं हेडफोन वगैरे घेऊन टाकतो आणि मग निघू आपण शेताकडं. पिल्लं मी तिकडे नेऊन ठेवले आपल्या कुत्र्याचे, त्याच्यातलं एक पिल्लू राहिलं होतं, तर ते आत्ताशी सापडलंय आम्हाला गा, नाही तर पळून जाईल आता. हे बघा हे शेट इकडे आहे बघा, गागाटक करू. तर मित्रांनो ह्या पिल्लांना नावं काय द्यायचे ते सांगा. पाच पिल्लं आहे, त्यात एक पिल्लू कुत्री आहे आणि बाकीचे बॉईज आहे. हे जे पिल्लू आहे ना हे काल राहून गेलत, तर त्याला आता मी शोधून आणलंय तिकडून आणि आता त्याच्या आईजवळ ठेवतो त्याला. आता यांना याला पण आणलं त्यांच्या भावाजवळ, कसे झोपली बघा ही सगळे. आपल्याला घ्यायचं होतं इथं डिझल आणि एक रुपयाचं फाळकं न मारता कोऱ्याकर करीत 500 पुरे नोटाचं आपण डिझल घेतलं आणि गेलो शेतावर घेऊन. आपले कांदे भरणारे वर्कर आले, पण त्यांना नुसतं औषध का नाही दिलं, त्यांचं एनर्जी ड्रिंक का नाही दिलं, तर ते नुसते फोन करायला लागले. फोनवर फोन कमीत कमी 10 फोन केले असतील. आता त्यांना नेऊन देतो हे आणि लागतो आपल्या आपल्या कामाला. त्याच्यामुळं आपला रस्ता वल्ला झालता, त्याचं कारण हे आहे. कारण कसं का, इथं जिथं नाही तिथं पाणी निघू राहिलं. मग आता इथं मला खंदून बघायचं आहे का नेमकं इडं नळी लीक आहे का काय विषय आहे. बघा पाणी किती प्रेशरने निघू राहिलं. तर कुदळे आणतो आणि याला पहिले खंदतो. तर मित्रांनो खंदू खंदू जिरली, पण लीक काही सापडाना. वरती इडं एक ठिकाणी पाणी निघत होतं आणि इडं एक ठिकाणी निघत होतं, एवढं खंदलं तरी काहीच आढळलं ना त्याच्यामधून. आता काय करावं काय डोकं सांगितलं नाही राहिलं मला. घाम बघा किती आला आहे. जिरली ओ जिरली, लई जिरली. तर मित्रांनो इड झाली काशी, ट्रॅक्टर गुतलाय, मोकार मोठा खड्डा पडलाय, ट्राली बी अटकली, आणि आता काय ट्रॅक्टर निघायचं नाव नाही घेऊ राहिला. आईला काय करावं काय नव्ह बोललं चालतं इड. हे बा असा गुतून बसला भरेल ट्रॅक्टर कांद्याचा, तर काय करावं. वांदा गुतला कांदा, आवला कांदा झाला वांदा. तर मित्रांनो ट्रॅक्टर तर लई बेकार अटकला होता, पण कसा का होईना पट्टीवर उचलू उचलू आपण काढून आणलाय बाहेर भरलेला पुरा कांद्याचा बघू शकता.
तर आता मी निघालोय घराकडे, याला खाली करायला, खाली करू आणि मग बघू पुढच्या कामाचं नियोजन काय. लई वावर तुडवलंय आता, पप्पा डायरेक्ट गोडा लावणार आहे मला. तर मित्रांनो, जे पीठ आपण सकाळी दळून आणलं होतं त्याचे मम्मी वडे तोडतीये, आणि आखा बाईचा फळा तर आखा पूर्ण झालाय वडे तोडून तोडून. त्या कडा तिला कास वाढल्या आहे त्याचाच मी विचार करीत होतो, पण कडांवर जर वडे टाकले तर ते बाहेर जातील. तिचा प्रयत्न कडांवर वडा टाकण्याचा आहेच, पण तिला एखादा पावाडा चारावा लागेल. तुझ्या आईचा ट्रॅक्टर आणला तुझ्या, कुठं चालला इकडं? हा काय रे, इकडं तुमच्या तुमच्या घरात थांबायचं ते नाही वन आग लगेच कॅव कॅव करायची. हरी इकडे हळ येऊ नका अजिबात. आता पोहोचलोय मी साईट वर, जिडं की आपल्याला आहे ना पाईपलाईन मध्ये निघाले होते दगड, तर ते दगड भरायचे. आपल्या ट्राली ट्राली आणली, कांद्याची खाली करून घेऊन आलो घरून. मस्त पैकी दगडाच्या स्पॉट वर लावू आपला ट्रॅक्टर आणि लागू कामाला. तर मंडळी मी आलतो आपल्या तांबट्याक पाणी वळवायला, पण ह्या तांबट्यांचा तर कार्यक्रमच झालाय सगळा, काहीच राहिलं नाही. फुलं सुद्धा नाही, झाड सुद्धा सुईचे राहिले नाही, अख्खा गेम ओव्हर झालाय बघा. बघू शकता फ्लडिंगनं पाणी सोडून बघितलं होतं, पण काय रिस्पॉन्स नाही झाडांचा. 10-57 व्हरायटी मित्रांनो उन्हाळ्यात सक्सेस होत नाही, काय मॅटर असेल तिचं, काय माहिती हिट सन होत नाही का काय नाही झालं. काका पाईपलाईनीला एअरवॉलचं फिटिंगचं काम करीत होते, आणि तेवढ्याच अंकुश भाऊन असं उत्तर दिलं का मी शॉकच झालो. शेट लोक, आम्ही काय शेट शेट लोक, मोठे शेट लोक. एअरवॉलची फिटिंग तर पूर्ण झालती, पण मी त्यानंतर आलो घरी. घरी आलो तर बघतो काय, आपल्या दोन हरणांनी पेरूच्या झाडावर दणका उठावला होता, पण त्यांना अख्खा पेरूचं झाड आजच्या आजच संपवायचं होतं, पण ते माया निदर्शनात आल्यात त्यांना मी काय पेरू खाऊन दिला नाही. त्यांचा फोकार गाडा मी पहिल्या टप्प्यात केला, आणि त्यानंतरच पप्पांना असा जोक मारला का मीच खुश झालो. टांग्याच्या गोऱ्याला माग टाकतील पेरू टपल्या आमच्या, हाय त्यालाच पेरू येईन आणि त्यांना खायचे गेले. आता बाबा जवळ तिकडे उड्या मारा. आता तुम्ही म्हणशाल का या दोन हरणांचे नेमके नाव काय, तर या दोघींचे नाव आहे चिंकी आणि मिंकी. चिंकी मिंकी या नावानेच आम्ही यांना संबोधित करत असतो. व्लॉग जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.